आजही 24 तास एक पाऊल पुढे. पुण्याने लिमिट 100 किलोमीटर आहे समजून ते पुण्यात वाढवायचं. हैदराबादचा विषय कारण नसताना निघतोय, पण माझा महत्वाचा विषय हैदराबादचा नसून की हा तुमच्या बिलाचा आहे. मगाशी सावंतसाहेब म्हणाले मोफा ऍक्ट प्रमाणे सगळे कायदे आज लागू आहे. तुम्ही फ्लॅट घेणारे जर एखाद्या अनऑथराईज गुंड बिल्डरकडनं जर घर घेत असतील तर तुमचा कायदा काय करणार आहे त्याला? ठाण्यातली दुर्घटना कशी झाली? आज मोफा ॲक्टप्रमाणे ॲग्रीमेंट रजिस्टरच होत नाही. ग्राहक कोर्टाने सुप्रीम कोर्टाने तुमच्या ब्रोशरप्रमाणे बांधलं नाही म्हणून भरपूर दंड केलेले आहेत. परत कंपल्सरी द्यावे लागतात. मला या कायद्याबद्दल काही म्हणायचं नाही. ऐका, मला पूर्ण करू द्या. मला या तुमच्या कायद्याबद्दल काही म्हणायचं नाही. कायदा असाच राहू द्या, हा वेलकम आहे. याबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझं म्हणणं की याच्या घातक तरतुदी ज्या आहेत त्याच्यातल्या दोन चारच आहेत. कायदा आणण्याने आम्हाला आनंद आहे. कायदा आणण्याने आज तुम्हाला एनए ऑर्डर, मगाशी तुम्हाला एक महिन्यात दिली जाते परमिशन, तर नाही कुठल्या जाचक तरतुदी ज्या 3-4 आहेत असं तुम्ही म्हणताय, त्या नेमक्या कुठल्या? आक्षेप कशाला याच्या? पहिला सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये पहिली जी आहे की हा डीम कन्व्हेन्स किंवा डीम इतक्या दिवसात प्लॅन सँक्शन होईल याला कायद्यात हे वाट लावतात. काहीतरी एक कारण सांगतात की हा डॉक्युमेंट कमी आहे नसला दिलेला तरी, आणि ते 30 दिवसाचा खेळ ते चालू ठेवतात. त्यामुळे त्यांच्या एवढी बुद्धिमत्ता, भारताएवढी बुद्धिमत्ता कोणाकडे नाही की कायद्यातनं कसं एखाद्याला अडकवायचं. आज याच्यातला सगळ्यात धोकादायक जो प्रकार आहे की एक अजून एक तुम्ही रेग्युलेटरी अथॉरिटी वाढवली. ती जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असेल तर दिल्लीपर्यंत चक्रा कोण मारणार? दिल्लीत तर दलालांचा सुळसुळाट असतो सगळा. तिथे महाराष्ट्रात तरी कमी आहे. महाराष्ट्रात अथॉरिटी आणली तर ठीक आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. 70% पैसे तुम्ही या प्रोजेक्टसाठी रिझर्व्ह करायचे, हा कुठला कायदा आणला तुम्ही? आज आम्ही आमचे बेग बॉरो स्टील करून बिल्डिंग बांधतो. चांगले बिल्डरकडे घरं घ्या ना, जे ताबा देतात त्या. तुम्ही का बदमाश बिल्डरकडे घरं घ्यायला जाता? आज चांगले बिल्डर बाहेर येतील ना. आज टाटा आहे, किर्लोस्कर आहे किंवा रिलायन्स आहे, की हे सगळे लोक आपले पैसे लावतात ना. आम्ही बेग बॉरो स्टील विकले जावत न जावत आज आम्ही पजेशनला बांधील असतो, नाही तर घरं विकली कशी जातील? त्यामुळे तुम्ही नसती तकलीफ की तुम्ही पैसे हाऊ टू फायनान्स अरेंज करायचा. आज टाटाला बंधन आहे, आज बाकीच्या कुठल्या इंडस्ट्रीला बंधन आहे की तुम्ही पैसे कसे वापरायचे? अरे तुम्हाला बेग बॉरो स्टील, काही बँकेचं लोन, काही बुकिंग, काही ऍडव्हान्स, काही स्वतःचे पैसे, काही इक्विटी, काही डिबेंचर, व्हेरियस मार्गाने माणूस पैसे उभे करतो आणि बिझनेस करतो. पण अदरवाइज हा बिझनेस पूर्णपणे जर ही अट घातली तर इन्व्हेस्टरच्या ताब्यात जाईल. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे, प्रचंड पैसा आहे, ते याच्यात आधी बिल्डिंग तयार करतील, बुकिंग सुद्धा ओपन करणार नाहीत आणि घरांच्या किमती आकाशाला जाऊन वाढतील. जे माणसं, जे बिल्डर चांगले होतकरू आहेत, ते जे बँक फायनान्स आणि इतर गोष्टीतनं हा बिझनेस तयार करतात, त्याला धोका येईल. आणि तुम्ही हा नियम तोडलाय का नाही? 70%तले 2% दुसरीकडे वळवले का? चला ते इन्कम टॅक्स सारखं नवीन ऑडिट, मग तुमच्या ऑडिटमधून सुटायला त्याला दे टेबलाखाली पैसे, एक नवीन टेन्शन, मग एक नवीन कन्सल्टंट की तुम्हाला यातनं सोडवतो एवढे पैसे द्या, मग त्याची केस लावली तर एक नवीन वकील की तुम्हाला दिल्लीवरनं सोडून आणतो द्या पैसे. अरे काय बिझनेस करतोय? का हातभट्ट्या चालवतोय आम्ही? का स्मगलिंग करतोय? ज्या तऱ्हेनं नियमामध्ये राहणाऱ्या माणसाला या सगळ्या गोष्टीची काही कारवाई करायची गरज लागत नाही. कुलकर्णी साहेब, मला एकच गोष्ट म्हणायची आहे की ज्या तऱ्हेनं तुम्ही सांगत होतात, आता मला बोलून दिलात तर तुम्ही का तुम्हाला बोलायचं आहे अजून? नाही सचिन सावंत बोला, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे. ज्या तऱ्हेनं ऍग्रीमेंटच्या संदर्भामध्ये ते म्हणतायत की आज कुठल्याही जी सदनिकेची विक्रीच्या वेळेला ऍग्रीमेंट होतं, ज्या तऱ्हेनं ऍग्रीमेंट जे आहे ती तुमची सदनिका प्राप्त झाल्यानंतर ती स्टॅम्प ड्युटीला रजिस्ट्रेशनला जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि 4-4, 5-5 वर्ष हे त्या एखाद्या जो व्यवहार होतो त्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये ग्राहकाचा किती अधिकार राहतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आज ग्राहकाच्या ग्राहकांच्या हिताचा ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला अशा तऱ्हेचा एक बिल्डरांना ती गोष्ट थोडीशी लागण्यासारखी आहेच. कारण एकतर पहिली गोष्ट अशी आहे की सदनिका विक्रीकरता काढण्याच्या आधी सर्व तऱ्हेच्या परवानग्या त्यांनी घेतल्या पाहिजेत. बांधकाम त्यावेळेला सुरू होण्याच्या सगळ्या परवानगी तिथपर्यंत तुम्ही जर अपेक्षा ठेवत असाल की आमची ही परवानगी बाकी आहे तरी आम्ही जर सेल करणार असू, तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी ते चूकच आहे. आणि ज्या तऱ्हेनं अशी एखादी ऑथॉरिटी जी सगळ्या कागदपत्र चेक करते आणि त्यानंतर तुम्हाला परवानगी देते की आज तुम्ही सेल करायला सुरुवात करू शकता, ती ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जी आजपर्यंत शक्य नव्हती. ठीक आहे, याच्याविषयी माधव भंडारींना बोलायचंय, डीएस कुलकर्णींना सुद्धा बोलायचंय. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.